कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. नाइस ना? नाइस. ऑल वेल? या. उवी, तुला आठवण येते म्हणून मी लंडनहून परत आलो, पण आपली भेटच नाही ग, आपलं काहीच बोलणं नाही. या, आता ही लग्नाची इतकी गडबड आहे. दॅट इज जस्ट अ रिझन उवी. म्हणजे तसं काही नाहीये. ही माझी ओवी ना, माझी ओवी बिंदास बोलणारी आहे, मनात येईल ते क्लिअर करणारी. तू सारखी हरवल्यासारखी दिसतेस, तंद्री लागल्यासारखी. डॅड, खरंच तसं काही नाहीये. मग लंडनला परत यायचं का म्हणत होतीस? इकडे कुणी काही नाही. आधी इथे ऍडजस्ट व्हायला थोडा ऑफकोर्स त्रास झाला मला, पण आता मी सगळ्यांशी छान बोलते. इथल्या रिच्युअल्स प्रमाणे मी बांगड्याही घातल्यात. एवढी रमली आहेस तर मग लंडनला परत यायची घाई काय? मधल्या काळात काही झालंय का? उमाताई म्हणाल्या होत्या तू मुंबईला गेली होतीस म्हणून, तिकडे काय झालंय? डॅड, मुंबईला काही झालंय का? म्हणजे दादा, हा हार द्या मला, एक नारळ द्या आणि फुलं चांगला द्या, बाकी बरे आहेत ना? दादा, मला हा एक हार द्या, फुलं आणि नारळ द्या. तुम्ही? तू? अगं, इथे आल्यापासून देवळात येताच आलं नाही मला. म्हटलं बघूया इथलं देऊळ, देवाचं दर्शनही होईल. तुझं नाव मंजू ना? हो. हा, एक दोन वेळा नाव पडलं होतं कानावर. आपली भेट झाली नाही ना कधी? घरात नुसती कामात असतेस तू, नुसती धावपळ. एकटीलाच राबताना बघते मी. नशीब, आज तुला देवळात यायची परमिशन मिळाली. परमिशन? अगं, किती कामं करतेस तू. ती सगळी कामं सोडून तुला जर देवळात यायचं असेल तर परमिशन तर घ्यावीच लागेल ना. परमिशन कशाला, घरातली सून आहे मी. हो, पण घरात काम करताना तू एकटीच दिसते. अंगावरती कितीही कामं पडली तरी तुझा कोणी विचार करतं की नाही? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.